आता बातमी आहे मुंबईतून दसरा मेळाव्याची शिवसेना ठाकरे गटासंदर्भातली. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आणि बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख पाहायला मिळतोय. शिवसेना ठाकरे गटाचे सचिव साईनाथ दुर्गे यांच्याकडून दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांचं स्वागत करत असताना लावण्यात आलेल्या बॅनरवर निष्ठावंत शिवसैनिकांच्या हृदयातले भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा मजकूर या बॅनरवर पाहायला मिळतोय. या बॅनरचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधीनं. शिवसेना ठाकरे गटाचा शनिवारी दसरा मेळावा आहे आणि या दसरा मेळाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरामध्ये उद्धव ठाकरे हेच भावी मुख्यमंत्री आहेत अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. आपण बघतोय शिवाजी पार्क परिसरात भलं मोठं पोस्टर लावण्यात आलेलं आहे आणि जिथे महाराष्ट्राच्या रक्षणासाठी महाराष्ट्राच्या मनातले निष्ठावंत शिवसैनिकांच्या हृदयातले भावी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव आपल्याला पाहायला मिळतंय. आणि दसरा मेळाव्याला जे शिवसैनिक इथे येणार आहेत, राज्यभरातले शिवसैनिक येणार आहेत, त्यांचं स्वागत केलं जात आहे आणि हे पोस्टर लावलेलं आहे शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे यांनी. आपल्यासोबत साईनाथ दुर्गे आहेत. उद्धव ठाकरे वारंवार म्हणतात की महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा आणि त्यात तुम्ही भावी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचंच पोस्टर लावताय, काय म्हणायचंय? सचिव आहात तुम्ही, कार्यकर्त्यांचं म्हणणं तुम्ही समजून घेतलंय का? मी सुद्धा एक सामान्य शिवसैनिक आहे आणि तुम्ही जर कोणत्याही लोकांना विचारलं तर लोकांना परत उद्धव साहेब ठाकरे त्या सन्मानाने त्या खुर्चीवर बसलेले पाहायचे आहेत. शिवसैनिकातल्या मनातले मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे आहे, त्यामुळेच भावी मुख्यमंत्री असा आम्ही पोस्टर लावलेला आहे आणि महाविकास आघाडीतील इतर नेत्यांनी सुद्धा शिवसैनिकांची ही भावना समजून घ्यावी. कॅमेरामॅन सचिन शिंदे, स्वामी वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.